रांगसर खडे म्हण बेस्ट झाले. जे भजन बीन असतात त्यांना रेसिपी करतात ती एकदम असं मोठ असं साळस ऍड करून दे. आणि तुमका जशी ब्लॉग स्टार्ट करप म्हटल्या पावसान आपली एंट्री मारूकच जाय पावस येयलो. सो हे गायज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. कशी आसा सगळी तुम्ही? आय होप सो तुम्ही सगळी बरी आसतली आणि सगळी बरी आसपाक जाय. आम्ही बी बरी आसा. आणि पावसाचे वातावरण तुमच्या थंय कसे किती हा हे म्हाका सांगात हा. आमच्या हंगसर तर बरे आसा सध्या. खूपच पाऊस पडटा, नॉन स्टॉप पाऊस पडटा. आणि त्याच बरोबर लाईट सुद्धा येता वयता सामकी. लायटीन तर इतलो बेजार हाडलो आणा खरे बेजार येयलो म्हाका ह्या लायटीन. इतलो वाज हाडलो, नॉन स्टॉप वयता सामकी रातभर. राती सुद्धा आमकां अजिबात लायट ना आणि आता सुद्धा येता वयता. सो त्याच बरोबर सकाळी सकाळी हांव न्हान धुवन रेडी झाले सामके आणि ब्लॉग स्टार्ट केलो. सगळ्या माझ्या मूडाचेर असता. एकदा मूड बरो असता मागीर हांव बेगिना बेगिना न्हाता बीन सकाळचे. एकदा मातसो मूड असो असता आळस. सो गायज आयजूय हांव तुमचे बरोबर एक रेसिपी शेअर करपाची. आणि ही जी रेसिपी आसा ना ती स्पेशली जेन्ना म्हणटा तशें भजन बीन आसता तेन्ना रेसिपी करतात. ती म्हणजे चण्याची उसळ. सो चण्याची गोड तिखट अशी उसळ तुमच्या बरोबर हांव शेअर करपाची. एकदम बरी जाता सामकी. आणि एकदा जर ही तुम्ही रेसिपी करीत जाल्यार मुद्दाम परत परत करतली. ही जी आम्ही रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करतली ना ती मातशी वेगळ्या तरेन करतली. कारण उपासाक सुद्धा करू शकता. उपासाक कांदो बीन थोडी जणां यूज करिना. सो कांदो बीन घालच्या पयली कशें कितें उसळ करता ही तुमच्या बरोबर शेअर करपाची आसा. सो चला किचनान एंट्री मारया. आणि मदीं मदीं सपोज लायट गेली सपोज जाल्यार प्लीज ॲडजस्ट करून घ्या. कारण लायट येता वयता आमची तो मेन प्रॉब्लेम जाता. सध्या रेसिपी बीन शेअर करताना ना लायटीचो खूप प्रॉब्लेम जाता. आणि त्याच बरोबर आता पाऊस बी येता. सो गाय चला तर बरो पाऊस पडटा आणि तितून आम्ही बरी गोड तिखट अशी उसळ करया आणि एन्जॉय करया. आणि तुम्ही बीन एन्जॉय करा आणि घराकडे मागीर ट्राय करा रेसिपी पळोवन. सो चला किचनान एंट्री मारया आणि रेसिपी पळोवया. आणि त्याच्या मागीर म्हाका काम सुद्धा आसा. थोडे फारशे ग्रॉसरी हाडलेले आसा ते म्हाका दवरूंक जाय पॅक करून. सो सगळ्यांत पहिली तुमकां रेसिपी दाखयता आणि त्याच्या मागीर सगळीं कामां करून घेता. सो चला किचनान एंट्री मारया आणि साहित्य पळोवन घेवया. सो गाईज आयज आमी पळोवपाची आहा धव्या चण्याची सुकी अशी उसळ. म्हणजेच भजनांक बीन करतात पळय तशी करपाची आसा आयज आमी. आणि त्याका वाटाणे सुद्धा म्हणतात. पळोवं शकता तुम्ही हे आसा वाटाणे. आणि हे नाही रातभर असे उदकांत घालून आम्ही फुगत घातलेले हे पळयात. सो त्याच्या मागीर हांगसर घेतल्या सोय घेतलेली आहा. अर्ध्या वळ्याकून कमी सोय आसा. त्याच्या मागीर इल्लीशी ओली कोथंबीर, हळद घेतले इल्लीशी, मीठ घेतलेलें आहा. मीठ जे आसा ते डिपेंड आहा चवीनुसार घालपाचें. त्याच्या मागीर हिंग घेतला हांगसर, इल्लेशें गोड घेतलेलें आसा. त्याच्या मागीर हांगसर मसालो घेवंक ना, खडे मसाले घेतलेले आसा. कारण खडे मसाले भाजून आमी करपाची आसा. त्याच्या मागीर हांगसर मिरसांगो घेतलेले आसा, कोथमिरी घेतले इल्लेशें, तिखी घेतलेली आहा इल्लीशी, करपील घेतला इल्लोसो आणि मिरया घेतलेली आसा. सो गाईज पळोवं शकता हे आसा सगळे साहित्य. तर चला सगळ्यांत पहिली चणे जे आसा ना ते उकडून घेऊया. तर काय सांगतो ना चणे उकडून घेऊया. तर हे पळय चणे आम्ही सगळे ॲड केले. तिथून आता उदक ॲड करतली. उदक ॲड केल्या उपरांत ना हांगसर इल्लेशें मीठ ॲड करूंक जाय. चड ॲड करूंक जायना. आणि तुमकां जर हांगसर ॲड करपाचें ना जाल्यार ना सुद्दां केलें जाता. सो पळोवं शकता हांगसर तुम्ही उदक बीन ॲड केलें. तर आतां हेच्या न्हय सिटयो काडून घेतली आमी. म्हणजेच तुमचेर डिपेंड आहा तुमकां कितले जाय तितले तुमी काडून घेवं शकता. सो काडून घेताना न्हय तुमचेर डिपेंड आसा. तुमकां जाय तितले तुमी काडून घ्या. कारण एक एक चणे जे आसता न्हय ते रोखडे उकडना. आणि थोडे चणे आसता ते रोखडे अशे उकडटा. सो तुमकां सिटी एक्झॅक्ट हांव सांगिना, तुमचेर डिपेंड आसा. हांगसर ना आतां खडे मसाले आमी भाजून घेवया. खडे मसाले भाजतना बीन हांगसर तेल ॲड करपाची गरज ना. तर मिरसांगो बरे मातशे परतून घेवंक जाय. तेज्या मागीर ना हे सगळे ॲड करूंक जाय. कोथमिरी म्हण करपील बीन सगळे ॲड करून अशे मातशे हलकेशे भाजून घेवंक जाय. आणि ह्या उसळेक ना आम्ही फोडणी बीन मारिना. म्हणजे सासवाची फोडणी बीन मारिना. तुमकां जाय जाल्यार तुम्ही मारू शकता. आणि सपोज तशी जर रेसिपी जाय जाल्यार तशी तुमकां मागीर नेक्स्ट टायम परत दिता. ही सिंपल अशी आसा उसळ. गोड तिखट सामकी. चडूय अशें करपोन घेवंक जायना, हलकेशे अशें भाजून घेवंक जाय.
आसताना ना कसे वाजून घेऊन जाय ते बीन तुमका दाखयता. करबिल्याची जी पानां आसता ना ती सामकी मोडोंक जाय, कुरकुरीत अशी जावंक जाय. दाखयता तुमका एक पान. तर हे पळयात, ह्या तरेन अशे ते मोडोंक जाय. अशे तरेन ते भाजून घेयात. तर हांगसर खडे मसाले आमचे भाजून रेडी आसा. सो आतां ना आमी वाटप रेडी करून घेवया. तर वाटप रेडी करताना ना सोय बीन अशी भाजून घेवपाची गरज ना, डायरेक्ट वाटून घेवपाची. तर सगळी सोय हांगसर ॲड करूंक जाय. आणि ही जी उसळ करताना आम्ही ती उपासाक अशी करता, सो तेका कांदो बीन यूज करिनात. त्याच्या मागीर खडे मसाले सगळे हांगसर ॲड करूंक जाय. हे पळयात, आणि इल्लीशी हळद. सगळे घातल्या उपरांत इल्लेशें हांगसर उदक ॲड करूंक जाय आणि वाटून घेवंक जाय. वाटप जेन्ना वाटून घेताना तेन्ना सुके असे वाटून घेऊन जाय, चढूय पातळ करूंक जायना. सोय पळयात, सोय वाटून घेता आणि दाखयता तुमका. शकता चणे आमचे बरे उकडलेले आसा आणि चढूय असे ना मोव असे करून घेऊन जायना, मध्यम असे उकडून घेऊन जाय. होऊ शकता तुम्ही. हे पळयात, त्या भितर आता घालपाक जाय वाटप. आणि आमच्या हांगसर ना लायट गेली, सो मातशी ॲडजस्ट करून घेयात. तर वाटप जे वाटून घेतला ना ते असे चढूय असे बारीक वाटूंक जायना, जसे की हांवें तुमकां सांगलेले. मध्यम असे वाटून घेऊन जाय. तर हांगसर तुम्ही वाटप सुद्धा पळोवंक शकता कसे किती वाटून घेतले ते. हे पळयात ह्या तरेन. सो रेसिपी करता करताच ना लायट गेली. सदां सारखेच हाली ना होच प्रॉब्लम, चो लायट वयता. ॲड केल्या उपरांत ना गोड ॲड करपाक जाय. सो गोड बीन तुम्ही तुमच्या अंदाजान ॲड करा. गोड तिखट असा ही, सो गोड जाय पडटा. आणि त्याच्या मागीर मीठ आणि इल्लेशे ना हांगसर हिंग ॲड करात. सो इल्लेशे हिंग ॲड करात. आणि एका ना फोडणी बीन हांगसर कांयच मारप ना. ही सिंपल अशी उसळ असा. लायट येयली पळयात. तर पळोवंक शकता हांगसर पातळ अशी करूंक जायना, सुकी अशी करून घेवंक जाय. चढूय पातळ अशी दवरूंक जायना. तर आतां अशीच न्हू चणे आणि मिरसांग आमचे शिजोवन घेवंक जाय. मातसो वगत बरो काडून घेवंक जाय. आणि त्या म्हणसर गोड जे ॲड केला ना तेय बीन बरे मेल्ट जातले. होऊ शकता आमची उसळ बरोबर ना असं वास सुटला सामको उसळी. तर आता ना ओली कोथिंबीर ॲड करूया. आणि तुमकां जाय जाल्यार तुम्ही घरगुती गरम मसालो सुद्धा घालू शकता, पण आम्ही हांगसर खडे मसाले यूज केले. तुमकां जाय जाल्यार तुम्ही ॲडिशनल गरम मसालो बीन घालात. आणि पळोवंक शकता बरो सामको वास सुटला जाणा, एकदम म्हणटा तसो. आणि बरी दिसता भायर उसळ सामकी. तर मोस्टली ही उसळ ना भजनांक बीन करतात न गे. भजनांक करतात आणि उपासाक सुद्धा खातात. तर उपासाक जर तुमकां खावंक जायना जाल्यार कांदो बीन घालू नाका. सो कांदो बीन घालिनात उपासाक, ताका लागून तुमकां अशी दाखयली कांदो घालच्या पयली. तुमकां जर तशी पळोवंक जाय जाल्यार तशी सुद्धा कमेंट करून सांगात. आनी पळयात उसळ बरी दिसता सामकी आणि वास बरो येता. सो पळोवंक शकता तुमी. तर हांगसर आमची चण्याची गोड तिखट अशी उसळ रेडी आसा. तुम्ही मुद्दाम ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कशी असली ती. आणि चणे जे असा ना ते चढूय असे उकडून घेऊ नका, आणि चढूय उकडून घेऊ नका आणि कमी बीन उकडू नका. मध्यम असे उकडून घेयात, कारण परत असले तसे हांगसर आम्ही शिजवून घेतलीच ती. ताका लागून मध्यम असे उकडून घ्या उकडून घेताना. सो पळोवंक शकता तुम्ही. आणि तुमकां जसे जाय सुकी पातळ ते तुमचे डिपेंड. तरी पळयात हांगसर रेसिपी आमची रेडी आसा. सो तुम्ही मुद्दाम ट्राय करा ही उसळ आणि कमेंट करून सांगा कशी असली. नाही मम्मी तुमकां टेस्ट करून सांगतली कशी झाली ती. गरम गरम आहा न्हू. गरम गरम आहा. बेस्ट झाले. बरी झाल्या. वास ट्राय करा. मम्मी तुमकां सांगता पळयात तुम्ही ट्राय करा म्हणून. एकदम गरम गरम आसा आणि ती तुमकां टेस्ट करून सुद्धा दाखयता. आणि तुम्ही करा म्हणून सांगता पळयात. बरी झाल्या ना. बेस्ट झाली. सही पळयात आमची उसळ. आणि आता तुम्ही हांगसर पळोवंक शकता सगळी सुकलेली आसा. सुकलेली आसा, उदक अजिबात ना. आणि मुद्दाम तुम्ही ट्राय करायची रेसिपी पळयात. आणि पुरी म्हण
पाव म्हण त्याच्या बरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता, एकदम बरी लागतली. सो गाईज, फायनली आमची रेसिपी रेडी असा आणि ऑलरेडी आम्ही खाल्ली सुद्धा, कारण ब्लॉग नाही सकाळी स्टार्ट केलं, बट आता सांच्या टायमार कंटिन्यू करता, कारण रेसिपी करताना तुमकां खबरूच असा लाईट येता वयता अशी जाताली, आणि लाईट गेली नाही ती मागीर येवकूच ना, जस्ट नाव येयला, पांच झाली हा, पांच नाही स झाल्या दिसता, आणि संग सुमार आत्ता येयल्या, आणि त्याका लागून ब्लॉग कंटिन्यू करूकच ना हांवें, मागीर जेवताना सुद्धा सगळेकडे काळो. सध्या नाही खूपच लायटीन म्हणटा तसो बेजार हाडलेलो असा, लाईट वयता नाही ती एक एक येत ना, सपोज रातीकडे गेली जाल्यार दुसरे दीस सकाळ झाली तरी लायटूच येना. सो मागीर ब्लॉग कंटिन्यू करूकच ना आता करता, आणि तुमकां सांगलेलें नाही थोडे फारशे ग्रॉसरी असा तेय बीन म्हाका दवरूंक जाय म्हणून, तर सगळे ग्रॉसरी हाडूंक ना आम्ही, कारण फुडल्या नेक्स्ट विकानूच नागपंचम बीन असा ना, सो म्हटलें मम्मीन तेन्नाच हाडया, थोडे फारशे हाडला, सो ते आता दवरतले हांव. आणि काळोखान म्हटलें किती काम करतले, त्याका लागून हांवें न्हिदोन दिले, न्हिदोन उठून सामको आता ब्लॉग कंटिन्यू करता. तर मम्मीन म्हटलें लायट वयच्या पयलीं ते मातशे डब्यांनी बीन घालून घेता, नाल्यार काळोखान मागीर नाही कामूच जायना सामकें, म्हणटा तशें हें जाता, कोंग जाता किदें आसा किदें ना, तरी सगळे कडेन चार्जींग बल्ब आसा म्हणून बरें जाता आमकां, बट तरी बट काळोख असो दिसताच नाही तो चार्जींग बल्ब आसल्यार सुद्दां जाल्यार. सो चला ते काम करून घेता हांव, लायटीचो काय भरोसा ना, एनी टायम वचूं शकता, इवन सगळे मोबायल सगळे म्हणटा तशें लो आसा, सो थंय सगळे पयलीं चार्जींग लायल्या. सो चला ते काम करून घेता, नाल्यार लायट वचत जाल्यार परत प्रॉब्लम जातलो. ग्रॉसरी म्हण या भाजी म्हण हाडटना भरपूर बरें दिसता, बट ती प्रॉपर आपल्या जाग्यार दवरतना ना इतलो बेजार येता, आनी प्रॉपर म्हणटा तशें प्रत्येक डब्यान घालून दवरप म्हटल्यार खबरूच आसतलें तुमकां कितलो टायम वयता तो. तर थोडीशी हांगसर ग्रॉसरी हाडलेली ती दवरया म्हटल्या मम्मी, आनी भरपूरशी एक्चुली आतां चवथ येता म्हटल्यार भरपूरशी शॉपिंग करूंक जाय, तेका लागून ग्रॉसरी हाडटना आमी कमीच हाडलेली, कारण आतां फेस्टीव येतात न्हय, तेन्नाच म्हटल्यार एकदम शॉपिंग करया, आनी म्हाकाय बीन नाही ऑनलायन शॉपिंग करूंक जाय, मोस्टली नाही हांव ऑनलायनूच शॉपिंग करता, म्हणजे माझे कुर्ता म्हण या आनी कितें कपडे स्पेशली आसा न्हय ते ऑनलायन बाय करता, अशें ऑफलायन बाय करिना. सो चिंत्ता हांव एक्चुली शॉपिंग म्हाजी चालू आसा, हांवें भरपूरशें कितें कितें ऑर्डर केला, ते आतां केन्ना रिसीव जाता तेचो वेट करता हांव, तुमचे बरोबर मागीर शेअर करतले हांवें भरपूरशें ऑनलायन कितें कितें मागयलां, इवन कंटेनर्स सुद्दां म्हाका घेवपाक जाय, किचन कंटेनर जे आसा न्हय ते आमचे भरपूर ओल्ड जाल्ले आसा, आनी हे जे कंटेनर पिंक कलर पळयता न्हय ते हांवें ऑनलायनूच घेतलेले, फकत रुपयान घेतलेले, एक रुपया फकत पडलेलो, तेकाय बीन थोडो प्रोसेस आसा, तेज्या उपरांत रुपयान बीन तुमकां अशें कितें मेळटा, आनी ते न्हय भरपूरशे अशे कंटेनर आसले, आय थिंक सो 38 समथींग कितें कंटेनर आसले, आनी हांवें ते फकत रुपयान बाय केल्ले. सो म्हाका पळोवंक जाय, कारण तसो तुमचो फ्लिपकार्ट अकाउंट बीन आसूंक जाय, तुमी कस्टमर ओल्ड आसूंक जाय, म्हणजे भरपूरशे ऑनलायन शॉपिंग केल्या उपरांत तेय बीन तुमकां अशें कितें दिता. सो तशें हांवें ते बाय केल्ले, आनी म्हाका कंटेनर म्हण भरपूरशे ऑनलायन शॉपिंग करपाचें आसा, स्लो स्लो म्हाजी चालू आसा, ऑर्डर सुद्दां हांवें केल्या, फकत प्रॉब्लम जाता की आमच्या हांगसर जें लोकेशन आहा न्हय थंय एक्चुली तेंचो पिनकोड बंद आसा, तेका लागून ऑनलायन तुका कांयच येना, तेका लागून म्हाका डायरेक्ट ते म्हापसा करचें पडटा, तरी बट शॉपिंग म्हणटा तशी ऑनलायन म्हाजी चालूच आसा. ग्रॉसरी बीन नाही सगळी पॅक केली आणि मागीर ब्लॉग एंड करूंक म्हाका गावोकूच ना, आणि त्याच बरोबर ग्रॉसरी घालता म्हणसरूच लायट आमची असली तशी परस गेली, मागीर सगळे बॅटरी बीन लो, तर हालींच्या दिसांनी नाही हेच चालू असा, बॅटरी बीन सामकें लो जाता आणि लायट एकदा नासतात वयता ती येत ना. आत्ता जस्ट नाव लायट येयल्या आणि टायम जाला रातची 11 जाल्ली असा, सो म्हटलें ब्लॉग एंड करया, कारण परत जर लायट वचत जाल्यार येतली अशी काही गॅरंटी ना, आणि त्याचबरोबर म्हटलें बाकीची सगळी कामाय बीन करून घेतली हांवें, म्हणजे मोबाईल चार्ज बीन करून घेतलो, सो हे मेन असा ना, त्याका लागून म्हटलें चार्ज करून घेऊया, आणि आयज खरें सांगूंक ना कांयच काम करूंक ना हांवें, कारण लायटूच नासलें आनी सगळे मोबायल बीन डावन आसले, ताका लागून एडिटींग म्हण या सगळे म्हटल्यार सगळे उरले, इवन ब्लॉग अपलोड करूंक सुद्धा म्हाका मेळूंक ना, कारण सेम प्रॉब्लम लायट ना, नेटवर्क इश्यू ताका लागून. सो चला गायज, आयचो ब्लॉग हांगसरूच एंड करया, आनी ही जी रेसिपी हांवें तुमचे बरोबर शेअर केल्या उसळ, ती तुम्ही मुद्दाम ट्राय करा, गोड तिखट अशी बरी लागता, आनी त्याच बरोबर चपाती पुरी बीन आसत जाल्यार आनीक बरी लागता, आनी स्पेशली भजनांक बीन लोक करता, आमी चवथीक बीन अशी करता, आनी दुसऱ्या भशेन सुद्दां करता ती केन्नाय मागीर तुमचे बरोबर दुसऱ्या भशेन करता न्हय, ती मागीर केन्ना तुमचे बरोबर शेअर करता, बट ही रेसिपी मुद्दाम तुम्ही ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कशी असली ती, आणि कांदो मात घालूंक ना आम्ही, कारण उपासाक बीन थोडी जणां अशी खातात, कांदो बीन खायनात ताका लागून,
आणि चला तर आईच्या ब्लॉगांक सुरू एंड करी. आय होप सो तुमकां आयचो ब्लॉग आवडलो आसतलो. ब्लॉग आवडलो आसा जाल्यार लायक शेअर सबस्क्रायब करूंक विसरूं नाका. परत एकदां मेळ्या एका नवीन व्हिडिओ त्या म्हणसर देव बरें करून. आनी फेस एकदम डल जालो कारण बरो लेट जालो, 11 जाल्ली आसा न्हिदपाचो टायम, म्हणजे लेट आसा तरी. बट बाय.